नमस्कार मी धनंजय तुम्ही पाहताय ॲग्रोवन तुमचं ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये स्वागत सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूयात सोयाबीनला पावसाचा फटका गहू दरातील तेजी कायम मका दर दबावातच गवारचे दर टिकून आणि अमेरिकेतील कापूस पिकाला यंदा दुष्काळ आणि अतिपावसाचा फटका बसतोय मात्र तरीही तिथल्या कापसाचे दर घटले आहेत मागील महिन्यात एकशे पंधरा सेंटवर असणारे कापसाचे दर चौऱ्याऐंशी सेंटपर्यंत नरमले होते मात्र आता कापूस दरात सुधारणा होते पण अमेरिकेतील कापूस दर का सुधारले सध्या अमेरिकेत कापसाला काय दर मिळतोय याचा देशातील कापूस बाजाराला फायदा होईल का पाहूयात बुलेटिनच्या शेवटी पण त्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पावसामुळे सोयाबीन काढणी ठप्प झाल्याची स्थिती आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय मध्य प्रदेशात पावसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तिथल्या पिकाचं नुकसान वाढलंय तसंच काढणीवरही परिणाम होतोय सध्या देशभरात सोयाबीनला सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार शंभर रुपये दर मिळतोय सध्या नवं सोयाबीन दबावत असलं तरी ओलावा कमी झाल्यानंतर सोयाबीनला सरासरी पाच हजार रुपये दर मिळू शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे देशात सध्या गव्हाला चांगला दर मिळतोय देशात यंदा गहू उत्पादनात मोठी घट झाली त्यातच निर्यातही वाढली होती आता सरकारनं गहू आणि गव्हाच्या पदार्थांची निर्यात बंदी केली आहे मात्र तरीही देशात गव्हाची टंचाई भासतीय सरकारकडील गव्हाचा साठाही मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास निम्म्यानं कमी आहे मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारकडे चार लाख वीस हजार टन गव्हाचा साठा होता तो यंदा दोन लाख सत्तावीस हजार टनापर्यंत कमी झालाय त्यामुळे बाजारात गव्हाला सध्या दोन हजार शंभर ते दोन हजार पाचशे रुपये दर मिळतोय पुढील काही दिवस गव्हाचे हे दर टिकून राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय मागील आठवड्याभरात मक्याचे दर नरमलेले दिसले दक्षिणेतील काही राज्यांमध्ये नवा मका बाजारात आलाय मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मका पिकाचंही नुकसान होतंय सध्या मक्याला पोल्ट्री उद्योगातूनही कमी मागणी आहे तसंच सध्या सोयाबीनचे दर कमी झाल्यानं मका ज्वारी आणि बाजरीचा वापर कमी झाला आहे त्याचा परिणामही मका दरावर झाला आहे सध्या मक्याला सरासरी एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये दर मिळतो आहे मक्याचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील असं मका प्रक्रियादारांनी सांगितलं आहे गवारचे दर मागील दोन महिन्यांपासून टिकून आहेत गवारला श्रावण महिन्यात मागणी सुधारली होती मात्र बाजारातील आवक जेमतेमच राहिली आताही बाजारात हीच परिस्थिती आहे त्यामुळे गवारचे दर तेजीत आहेत सध्या गवारला क्विंटल तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळतोय तर राज्यातील पुणे मुंबई नागपूर आणि नाशिक या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी वीस क्विंटलपेक्षाही कमी आवक होती आहे त्यामुळे पुढील काही दिवस गवारचे दर टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय आता पाहूया आजची सर्वात महत्वाची बातमी भारताबरोबरच सध्या अमेरिकेतही कापसाचा नवा हंगाम सुरू झालाय मागील महिन्यात अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात यू एस डी एने अमेरिकेतील कापूस उत्पादन वाढेल असा अंदाज जाहीर केला होता त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण यंदा अमेरिकेतील कापूस पिकाला दुष्काळ आणि अतिपावसाचा फटका बसतोय अमेरिकेतील महत्त्वाचं कापूस उत्पादक राज्य टेक्सास आहे यंदा तिथल्या कापूस उत्पादनात मोठी घट येईल असा अंदाज अनेक संस्था आणि जाणकार व्यक्त करत आहेत टेक्साससोबतच इतरही राज्यांमध्ये पिकांचं नुकसान होतंय जाणकारांच्या मते यू एस डी ए ऑक्टोबरच्या अहवालात अमेरिकेतील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करू शकतं ही शक्यता लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे सुधारलेले दिसतात मागील आठवड्यात डिसेंबरचे कापसाचे वायदे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी सेंट प्रति पाऊंडवर होते ते आज सत्त्याऐंशी पूर्णांक सदतीस सेंटवर पोचले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारल्यानं देशातील दरालाही आधार मिळतोय देशातील बाजारात कापसाची आवक सध्या वाढते दिवाळीनंतर अवकेत मोठी वाढ होईल या काळात कापसाचे दर टिकून राहण्यास आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमुळे मदत होईल सध्या देशात कापसाला प्रति क्विंटल आठ हजार ते दहा हजार रुपये दर मिळतोय देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजाराची बाजारा स्थिती पाहता यंदा कापसाला सरासरी नऊ हजार रुपये दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलं आहे या माहितीसोबत या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब, फेसबुक पेजला लाइक करायला विसरू नका